यंत्रमाग धारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदच्या विरोधात कामगार संघटनांनी जाहीर सभा आणि निदर्शनं करून निषेध व्यक्त केला. शनिवारपासून यंत्रमाग धारक संघानं पीएफ कायद्याच्या विरोधात बेमुदत कारखाने बंद आंदोलन सुरू केलं. यंत्रमाग कारखानदारांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं सुनील नगर परिसरात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेस माजी आमदार नरस यादम, विष्णू कारंपुरी, व्यंकटेश कोंगारी, नलिनी कलबुर्गी, युसुफ मेजर, मुरलीधर सुंचू, अनिल वासम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कामगार नेते आडम मास्तर म्हणाले की मी आमदार असताना यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ आणि माथाडी कायद्यासाठी आमदारकी पणाला लावली, त्यावेळी शासनानं याकडे दुर्लक्ष केलं. आता कारखानदारांच्या नफ्याला नख लागताच कल्याणकारी मंडळाची भाषा कारखानदार करतायत हे हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले. एक पैसा तुम्ही कामगारला दिला नाही. अरे 29 वर्ष झालं किमान वेतनाचं पुनर्रचना केलं नाही म्हणून सिटूला हायकोर्टात जावं लागलं. 29 जानेवारी 2015 ला 9500 किमान वेतन आणि 1100 रुपये स्पेशल अलाउन्स 29 जानेवारी 2015 ला झालं. एक तरी मालकाने दिलं त्याच्या विरोधात महाराष्ट्रातले सगळे मालक हायकोर्टामध्ये. आपण हायकोर्टामध्ये अरे एक साधे हजेरी कार्ड तर दिलात का? एक साधा हजेरी कार्ड. यावेळी यंत्रमाग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मनसे प्रणित कामगार संघटनेनं यंत्रमाग धारक संघाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करून जोरदार घोषणाबाजी केली. यंत्रमाग कामगारांना त्यांच्या हक्काचे पीएफ मिळवून देण्याचा निर्धार श्रीधर गुडेली यांनी व्यक्त केला. 2017 रोजी माननीय डॉक्टर हेमंत दिलपूर साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला. त्या निर्णयामुळे कामगारांमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलं होतं. परंतु हे यंत्रमाग मालकांनी या कायद्याचा विरोध करून कायदाच आम्हाला मान्य नाही अशा प्रकारचा दुटप्पेका भूमिका घेतले. परंतु ह्या मालकांना माहित नाही हे लोकशाही आहे आणि भारतीय राज्यघटनेचा अधिकार तो कायद्याने आम्ही मिळवलेला आहे. परंतु या कायद्याच्या विरोधात जाऊन यंत्रमाग मालकांनी जे बंद करत आहेत ते कायद्याचा बंद करत आहेत म्हणून आम्ही बुधवारीच आम्ही इपेपच्या कमिशनरना, जिल्हाधिकाऱ्यांना, संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. साहेब, जे काय यंत्रमाग मालकावर या कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत अशा मालकांची मालमत्ता जप्त करा आणि ते जप्त करून माझ्या कामगारांना पीएफचे लाभांश ते मिळवून द्या आणि जे कायद्याचा भंग करत आहेत यंत्रमाग मालकांना त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करा अशा प्रकारचा निवेदन दिल्यानंतर बी यंत्रमाग मालकांनी जाणून बुजून आज बंड ठेवलंय. आठ पारची लढाई शेवटी होऊ द्या परंतु ते आम्ही कदापि सोडणार नाही कारण आता माझ्या कामगारांना 40 वर्षानंतर प्रथमता न्याय मिळालेला आहे आणि ते कदापि आम्ही बस गप्प बसणार नाही. पीएफच्या प्रश्नावर आता कारखानदारांप्रमाणे कामगार संघटनाही आक्रमक झाले आहेत.